कोठी पुलिस स्टेशन के अंतर्गत एक चोरी का मामला उजागर हुआ है, जिसमें आरोपी के पास से नगद सहित 1,37,000 का माल जब्त किया गया है। इस मामले में पुलिस ने अंतर्राष्ट्रीय टोली को गिरफ्तार किया है। आगे की जांच बांसवाड़ा पुलिस कर रही है। नागपुर शहर में इन दिनों अंतर्राज्यीय टोली का आगमन हो चुका है। जी हाँ, दरअसल ऐसा ही एक मामला पांचपावली थाने के अंतर्गत सामने आया है, जहां 10 अगस्त की शाम 6 बजे लीलाबाई नामक एक बुजुर्ग लेडी दूर डेरी चौक से घर जा रही थी, तभी एक कपड़े में कुछ होने का झांसा देकर उसके पास से सारे गहने चुरा लिए गए। आरोपी का नाम गोपाल अर्जुन बघेल 27 वर्षीय दत्तनगर बेलतरोड़ी निवासी तथा दूसरा आरोपी शंकर चुन्नीलाल उज्जैन मध्य प्रदेश निवासी को पुलिस ने गिरफ्तार किया है। आपको बता दें कि ये सभी आरोपी अंतरराज्यीय टोली है, जो बुजुर्गों को फंसाने का काम करती है। साथ ही साथ इन टोलियों पर विविध राज्यों में भी मामले दर्ज है। पोलिस स्टेशन पांचपावली येथे अपराध क्रमांक 801/22 कलम 421 420 37 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 10/6/2022 ला संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान येथील ज्या फिर्यादी आहे श्रीमती लीलाबाई वामन बरवट वय 60 वर्षे या दुडडेरी चौकाकडून चार खंबा चौकाकडे जात असताना यातील जे आरोपी आहे जे अनोळखी आरोपी होते त्यांनी त्या महिलेशी तिला बोलण्यात गुंगवून तिच्यासोबत जात असताना एका कपड्यामध्ये कागदी बंडल गुंडाळून तिला दिले आणि ते पैसे म्हणून सांगितले आणि तिच्या कानातले टॉप्स आणि सोन्याचे मणी वगैरे तिला फसवणूक करून लुबाडणूक करून पळून गेले होते। अत्यंत ब्लाइंड स्वरूपाचा हा गुन्हा होता। आरोपीचा कोणताही क्ल्यू आमच्याकडे नव्हता। DP पथकाचे पोपनी जायभाय आणि त्यांचं पथक अत्यंत परिश्रम घेऊन CCTV च्या आधारे आणि आरोपीने जे गुन्ह्यात वाहन वापरलं होतं त्याच्या आधारे आरोपी निष्पन्न केले। आरोपीकडून गुन्ह्यात जो फसवणूक करून चोरून घेऊन गेले होते तो सगळा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। त्याचप्रमाणे सदर आरोपी हे पोलीस स्टेशन बजाजनगर आणि पोलीस स्टेशन सक्करदरा येथे सुद्धा त्यांनी गुन्हा केल्याचे त्यांनी कबुली दिली होती। त्यामधील सुद्धा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। आरोपीचं नाव आहे गोपाल अर्जुन बघेल वय 27 वर्षे राहणार प्लॉट नंबर 37 दत्तनगर भीम बघेलच्या घरी भाड्याने बेसा रोड पोस्टेल बेलतरोडी आणि आरोपी क्रमांक 2 आहे शंकर उर्फ शांकी चुन्नीलाल डाबी वय 25 वर्ष राहणार नागदा गाव टावर चौराया तालजवळ आप्पाचे घरी भाड्याने थाना सब्जी मंडी जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश हल्ली मुक्काम खापरी नाका द्वारका हॉटेल जवळील बंद इमारतीचे खाली पोस्टे सोनेगाव असे हे दोन आरोपी आहे। यांचे इतरही साथीदार आहे। ही आंतरराज्यीय टोळी आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जे वयोवृद्ध महिला आहे त्यांना महिला किंवा पुरुष त्यांना बोलण्यात गुंगवणे आणि त्यांना पैसे खोटे कागदी बंडल देऊन हे पैसे आहेत आणि तुझे दागिने आम्हाला दे असं बोलण्यात गुंगवून त्यांच्याकडून दागिने लुबाडणूक करून पळून जायचे सवयीचे आहे। या आरोपीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि नागपुरात सुद्धा बजाजनगर परत सक्करदरा आणि पाचपावली या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते। त्याच्या अनुषंगाने आम्ही माझ्या DB पथकाने पोलीस स्टेशन पाचपावलीचे जे PSI जायबाय DB पथक इन्चार्ज आहे त्यांनी आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कठोर परिश्रम घेऊन सदर सगळा उघडकीस आणलेला आहे आणि त्यामध्ये एकूण 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सोन्या चांदीचे दागिने आणि इतर रोख रक्कम याच्यासह 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपीचा PCR घेऊन त्याच्याकडून अजून किती गुन्हे उघडकीस येत आहेत याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत। गौरतलब रहे कि पांचपावली पुलिस स्टेशन के अंतर्गत ये जो चोरी का मामला उजागर हुआ है उसमें आरोपी के पास से नकद सहित 1,37,000 का माल जब्त किया गया है। अब इस मामले में पुलिस ने इस अंतर्राज्यीय टोली में और कौन कौन लोग शामिल है उसकी भी जांच पड़ताल की जा रही है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।